शासनाला सांगितलं माझं पत्र गेलं आहे शासनाने लगेच पंचनामे करून कर्नाटकाच्या धर्तीवर कर्नाटकाने लगेच दुष्काळग्रस्त घोषित केलं आहे राज्य आजही आपल्या याच्यामध्ये 13 जिल्हे 50-40% कमी पाऊस पडलेला आहे 392-314 सर्कल असे आहेत की ज्यामध्ये फार पिण्याच्या पाण्याची सुद्धा आता परिस्थिती महिन्याभराने वाईट होईल इतका अपुरा पाऊस आहे सोयाबीनचं पीक पूर्णतः हातातून गेलेलं आहे आणि उद्या जर भविष्यात पिण्याच्या पाण्याचा फार प्रॉब्लेम होईल नाशिकमध्ये पाणी पडलं की इकडचे धरणं भरतात नाशिकमध्ये सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाऊस नाही हे सरकारला कळत नाही का पण सरकारला आता केवळ मी नेहमी म्हणत असतो सरकारला बिना टेंडरने काम देण्यामध्ये आमच्या यातील तीन पिढ्या आम्ही गौरी पूजन आणि गणपती पूजन करतो याच्यामध्ये येणाऱ्या ज्या पावसाळ्यामध्ये ज्या वनस्पती येतात वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात ती आम्ही या गौरीसाठी त्याच्या आतमध्ये ज्या इतिहासाची सजावट करतो फुलं किंवा ही साधं पानं वापरली जातात हे याचं एक वैशिष्ट्य आणि पारंपरिक पद्धतीने आम्ही ते त्याला लवे म्हणतात की आणून आमच्या घरातले कुटुंबीय सर्व गौरी बनवतात आणि त्यानंतर ही गौरीला साडी नेसून तिला सजवलं जातं कोणता असा की या सौभाग्याचा एक आपला प्रतीक आहे त्यामुळे जर गौरी गणपतीच्या दिवशी भरपूर प्रमाणामध्ये स्त्रिया येतात आपल्या प्रभागातील भरपूर स्त्रिया येतात त्या इथे उत्सव करतात वर्षात ना एकदा त्या आपल्या सौभाग्यासाठी देवीची खणाला आणि ओटी भरतात वेगवेगळ्या प्रकारचे वाहन देतात आणि त्या प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो आमच्या ह्या कुटुंबामध्ये एक गौरी उत्सव आमचे वडील अश्विनात पाटील यांना आले आणि आजीने एक केलं की आपण गौरी बरोबर गणपती आज जवळजवळ त्याला 100% आहे आणि हा गौरी गणपतीचा उत्सव अतिशय चांगल्या आनंदाने साजरा आम्ही करतो पाटील परिवारामध्ये 60-61 सगळी माणसं आहेत कुटुंब आहेत सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत एकत्र एक संघ जमत असतात हा खरा देवाचा प्रसादच आहे कारण सालाबादप्रमाणे हा गणपती येत असतो सण साजरा करत असतो आनंद व्यक्त करत असतो सर्वांची मनं एकत्र जुळत आहेत आणि हा प्रेमाने आनंदाने हा सण आम्ही साजरा करत असतो म्हणून आमच्या या गणपतीनिमित्ताने माझ्या सर्व परिवाराला आणि तमाम माझ्या रहिवाशांना शुभेच्छा या 100 वर्षाची परंपरा आहे माझे वडील काशीनाथ राघव पाटील माझी आई साहेब काशीनाथ पाटील त्याने हे गणपती उत्सव आणि गौरी उत्सव तरी केला आहे आपण फक्त गणपती कधी आणि माझं संपूर्ण पाटील कुटुंब जे वाट बघत असतात गणपती कधी येणार आपण एखादं तर आमच्या पाटील कुटुंबाची परंपरा आहे आज 5 दिवस माझ्या संपूर्ण पाटील कुटुंबाचे जे भाऊ असतील आमच्या वहिनी असतील किंवा आमच्या सगळ्या सुना असतील आज संपूर्ण कुटुंब 5 दिवस इथे एकत्र येत असतो रात्री 2-3 वाजेपर्यंत एकत्र कुटुंब हे ते वेगळं आनंद आहे तर एक महाराष्ट्राच्या बघतो आपण एकत्र करत येत असताना लोकांना ठिकाणी गणपती सुरू केला आणि त्याची एकच इच्छा होती का आपण या ठिकाणी सर्व धर्म एकत्र असली भावना होती तर आज एक आनंद होतो तर आम्ही सगळे आमचे इथून एक जगदीश आहेत माझा भाऊ आहेत माझ्या सुना आहेत आमच्या वहिनी आहेत तर म्हणजे नातू आज संपूर्ण कुटुंब 75 कुटुंब आमच्या घरात आहे ते आनंद सोहळा आणि सगळ्यात म्हणजे गणपती आणि गौरी आज गौरीचा वंश आहे अनेक महिला खारेगावमधून पाशेमध्ये गौरी करतात आपल्या घरी होऊन असून त्याचा वंश करत असतात पूजा करत असतात त्याच खरा आनंद आहे माझ्या सर्व नागरिकांना खारेगाव पाशेकडे असून मी गणपतीला खूप शुभेच्छा आहे हे गणराया हे गणपती पाच सुखाची समृद्ध आणि समृद्ध जावं इतकं मी ईश्वराला सांगतो.